नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक या विषयामधील चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशन त्यामधील आपण दुसरा पॉइंट पाहणार आहोत. मागच्या पॉइंटमध्ये आपण डायड व्हेरिएशन म्हणजे समचलन कशा प्रकारे असतं याची सविस्तर माहिती आपण घेतली आहे, त्याचबरोबर आपण त्यावरचे जे काही प्रॉब्लेम सेट आहेत तो प्रॉब्लेम सेट आपण सोडवून घेतलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला इन्वर्स व्हेरिएशन नक्की कोणत्या प्रकारचे असू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, हे इन्वर्स व्हेरिएशन तुम्हाला शाब्दिक उदाहरणं जी असतात अशा प्रकारची शाब्दिक उदाहरण कोणत्या पद्धतीने सोडवली जातात, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्पल असतात, स्पर्धा परीक्षेमध्ये एक्झाम्पल असतात, ते जास्तीत जास्त इन्वर्स व्हेरिएशनवर विचारतात. उदाहरणार्थ बघा, एका बांधकामासाठी एक बांधकाम पूर्ण करण्यासाठी 12 मजूर 10 दिवसात काम पूर्ण करत असतील तर 4 मजूर किती दिवसात काम पूर्ण करू शकतील. अशा प्रकारचे जे इन्वर्स व्हेरिएशनची व्यस्त चलनाचे जे उदाहरणं असतात हे अशा बऱ्यापैकी जास्त उदाहरणं तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. तर अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो इन्वर्स व्हेरिएशन, त्याला व्यस्त चलन असं म्हटलं जातं. आता व्यस्त चलन आणि समचलन ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण व्यस्त चलनाची जे एक्झाम्पल आहेत कोणत्या पद्धतीने सोडवली जातात, त्याचा कॉन्स्टंट कसा काढला जातो, त्या समीकरणामध्ये कशा पद्धतीने एक्झाम्पल एक समीकरण तयार करून त्यामध्ये कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल सोडवलं जातं, अशा प्रकारे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कोणताही प्रश्न तुम्हाला आला तर अशा प्रकारचे प्रश्न इझी सोडवू शकता. तर पाहूया आपण व्यस्त चलन. आता विद्यार्थी मित्रांनो, व्यस्त चलन नक्की काय असतं, तर उदाहरणार्थ समजा जसं मी अशा तुम्ही म्हणलं की एक काम जर 20 मजूर चार दिवसात पूर्ण करतात पण तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतो. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी व्यस्त चलनाचा आपल्याला अभ्यास असणं अत्यावश्यक आहे. आता व्यस्त चलनाचा अर्थ काय, जसा समज प्रमाणामध्ये पेनाची किंमत, मागच्या वेळी मी सांगितलं की पेन एका पेनाची किंमत 5 रुपये आहे तर 2 पेनाची किंमत 10 रुपये होते, म्हणजे पेनाची संख्या वाढली की किमतीची संख्या वाढते. पण व्यस्त चलनामध्ये असं नाही, व्यस्त चलनामध्ये तुम्हाला मजुराची संख्या वाढली की तिकडे दिवस कमी होतात, दिवस वाढले की मजुराची संख्या कमी होते, म्हणजे यामध्ये बरोबर इनवर्स आहे, व्यस्त प्रमाण आहे की एक संख्या वाढली की दुसरी संख्या कमी होते आणि दुसरी संख्या वाढली की त्याला असणारी जी संख्या आहे ती कमी होते, म्हणजे ह्याच्या दोन्हींच्या मध्ये व्यस्त प्रमाण असतं. आता अशा प्रकारच्या व्यस्त प्रमाणामध्ये आपण कोणत्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं, कसा स्थिरांक काढायचा हे आपण पाहणार आहोत. बघा समजा उदाहरणार्थ x and y इज इनवर्स व्हेरिएशन. x and y is inverse variation. जर x आणि y मध्ये इनवर्स व्हेरिएशन असेल तर सिम्बॉल मध्ये कसं लिहायचं, तर सगळ्यात महत्वाचा सिम्बॉल बघा कसा आहे, x अल्फा 1/y, कारण 1/y अल्फा हे ग्रीक लेटर आहे, हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो की इनवर्स व्हेरिएशनचा अशा प्रकारचा सिम्बॉल असतो. आता x इज इक्वल टू k/y, इथं k हा स्थिरांक आहे आणि k ची कॉन्स्टंट किंमत काय असेल, तर के इज इक्वल टू x मल्टिपल बाय वाय दोघांच्या मध्ये गुणाकार केल्यानंतर कॉन्स्टंट येतो, के हा स्थिरांक येतो. म्हणजे आपल्याला समीकरण काय येतं, समीकरण त्याला इक्वेशन म्हणतो. इक्वेशन काय असू शकतं, x इज इक्वल टू k/y किंवा x/y इज इक्वल टू k, हे दोन समीकरण ह्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि कॉन्स्टंट करताना आपण मल्टिप्लिकेशन करून कॉन्स्टंट करतो. आता बघूया आपण हेच एक्झाम्पल हे इनवर्स व्हेरिएशन प्रमाणे आणि हेच मी तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये दाखवलं, मागच्या वेळी मी दाखवलं तर सुद्धा तुम्हाला दोन्ही मधलं कम्पॅरिझन तुम्हाला समजलं तर तुम्ही अशा प्रकारे एक्झाम्पल सर्च करू शकता. समजा x अँड y इज डायरेक्ट व्हेरिएशन, हे दोन्ही डायरेक्ट हे सम प्रमाणात
समचलन म्हणला समचलन आणि ह्या इथे व्यस्त चलन म्हणला. आता समचलनामध्ये बघा आपण लिहित असतो कसं, समचलनामध्ये आपण लिहितो एक्स अल्फाज लिहितो, फक्त आपण इथं काय लिहितो वाय लिहितो. इथं आपण एक्स अपॉन वाय ही टाईड व्हेरिएशन आहे आणि इथं एक्स अल्फा वन अपॉन वाय लिहितो, हे इन्वर्स व्हेरिएशन आहे. आणि त्याचा आपण स्थिरांक कसं लिहितो, एक्स इज इक्वल टू के वाय, के हा स्थिरांक आहे, कॉन्स्टंट आहे, के हा कॉन्स्टंट आहे. मग आपण इथं काय केलं, एक्स इक्वल टू के वाय, इथं काय एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय आहे. म्हणजे काय आपण करू शकतो, के काढत असताना एक्स अपॉन वाय, इथं के काढताना एक्स अपॉन वाय लिहित असतो. आणि इक्वेशन आहे, इक्वेशन आहे ते एक्स इज इक्वल टू के वाय किंवा के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय, हे इक्वेशन आपण. म्हणजे स्थिरांकामध्ये आणि समचलनाने व्यस्त चलन ह्याच्यामध्ये दोन्हींचा फरक लक्षात ठेवा, जेणेकरून फरक जर लक्षात आला की समचलनाचा किंवा व्यस्त चलनाचा एक्झाम्पल लक्षात येतं. समचलनामध्ये एक्स समप्रमाणात वाय, म्हणजे एक्स आणि वाय ह्याच्यामध्ये सरळ एक्स अल्फा वाय लिहिले, इथं व्यस्त चलनामध्ये एक्स अल्फा वन अपॉन वाय लिहिले. म्हणजे असं असेल तर व्यस्त चलन आणि असं असेल तर समचलन. कॉन्स्टंट काढताना इथं बघा, कॉन्स्टंट जेव्हा के काढतोय तेव्हा इथं के काढत असताना दोघांचा भागाकार केलाय आणि इथं के काढताना दोघांचा गुणाकार केला. बस सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, समचलनामध्ये दिलेल्या संख्येचा भागाकार करतो, कॉन्स्टंट हा त्या दोन संख्येचा भागाकार असतो. व्यस्त चलनामध्ये दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार असतो, स्थिरांक कॉन्स्टंट हा दोन संख्येचा गुणाकार असतो. इथं करतो समचलनामध्ये भागाकार आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार. तर विद्यार्थी मित्र, हे जर संकल्पना थोड्या आपल्या लक्षात आल्या तर समचलन असेल तर आपण दिलेल्या दोन संख्येचा भागाकार करून कॉन्स्टंट काढायचा, व्यस्त चलन असेल तर दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार करून कॉन्स्टंट काढायचा आणि त्याच कॉन्स्टंटचा आधार घेऊन आपल्याला इतर एक्झाम्पल सोडवायचे असतात. लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं, आपण समचलनाचे एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत व्यस्त चलनाचे एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, एक्स चलनामध्ये दिलेल्या दोन संख्या असतात, त्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा असतो. गुणाकार व्यस्त चलनामध्ये दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि गुणाकार केल्यानंतर जी कॉन्स्टंट संख्या येते त्या कॉन्स्टंटचा आधार घेऊन बाकीचे जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. बघा हे जेव्हा आपल्याला एक्झाम्पल बरोबर आहे की नक्की कोणत्या पद्धतीने सोडवायचं हे लक्षात घ्या. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात. इम्पॉर्टंट असे हे जर तुमच्या लक्षात आले, हे जर पाहिलं सगळ्यात महत्वाचं, समचलन आणि व्यस्त चलन सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट हा तो व्यस्त इनवर्स व्हेरिएशन, सगळ्यात महत्वाचं इन्वर्स व्हेरिएशन. कारण इन्वर्स व्हेरिएशनवर सर्वात जास्त एक्झाम्पल विचारतात. तुमच्या नॉर्मली टेक्स्टबुकच्या एक्झाम्पलमध्ये असेल किंवा परीक्षा परिषद पुणे हे परीक्षा घेत असेल त्या परीक्षेमध्ये सुद्धा, किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्पल असतात एमपीएससी यूपीएससी परीक्षा ज्या असतात, स्पर्धा परीक्षा असतात, जे एनएमएस परीक्षा असते, जेवढ्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त इन्वर्स व्हेरिएशनचे एवढे एक्झाम्पल विचारले जातात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे इन्वर्स व्हेरिएशन. तर पाहूया अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स तुमच्या पुस्तकातले किंवा पुस्तकाच्या बाहेरचे काही एक्झाम्पल आपल्याला सोडवून बघायला येतील. तर आपण बघणार आहोत इन्वर्स व्हेरिएशनवरचे काही एक्झाम्पल. बघा आता एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. समजा गाडीचा वेग आहे, समजा गाडीचा वेग आहे, त्याला समजा मी गाडीचा वेग आला, वेगला समजा मी व्ही म्हणलं, हे गाडीचा वेग आहे. गाडीचा वेग आणि लागणारा वेळ, लागणारा वेळ त्याला आपण टाइम म्हणलं. ह्याच्यामध्ये गाडीचा वेग आणि टाइम ह्याच्यामध्ये कोणतं प्रमाण असू शकतं? समजा गाडीचा वेग, समजा गाडीचा वेग, समजा वेग आहे, वेग समजा 60 किलोमीटर पर आवर्स आहे, 60 किलोमीटर पर आवर्स आहे आणि त्याला जर वेळ लागत असेल तर 3 तास जर वेळ लागत असेल, 3 तास वेळ लागत असेल तर वेग जर मी 180 केला, 80 किलोमीटर पर आवर्स केला तर तास जास्त लागतील का कमी लागतील? तर विद्यार्थी मित्रांनो, जर वेग 60 किलोमीटर असेल तर 3 तास जर वेळ लागत असेल तर वेग वाढवला की तुमचं तास आहेत ते तिथं पोहोचण्याचा वेळ आहे
ते कमी वेळेत तुम्ही पोहोचणार आहे. मग ह्याच्यावरून तुम्हाला टोटल अंतर काढता येते, कॉन्स्टंट काढता येते, म्हणजे किती असेल वेग एवढा आहे अंतर, तुम्हाला एवढा वेळ अंतर लागलंय, समजा वेग 60 किलोमीटर वेगाने गेलोय, 3 तास वेळ लागलाय, तर मला किती अंतर मी कापला असेल, तर तुम्ही ह्याचा गुणाकार. कारण हे व्यस्त चलनाचं एक्झाम्पल आहे, हे आपल्याला नक्की लक्षात येते. कारण तुम्ही वेग वाढवला तर वेळ कमी लागणार आहे, वेग कमी केला तर वेळ जास्त लागणार आहे. ह्याचा अर्थ दोन्हींच्या मध्ये इनवर्स आहे, एक कमी केलं की एक वाढतं, एक वाढलं की एक कमी होतं. याचा अर्थ हे व्यस्त चलनाचं एक्झाम्पल आहे. मग व्यस्त चलनामध्ये एक्झाम्पल असताना कॉन्स्टंट हा त्या दोन संख्येचा गुणाकार असतो, म्हणजे 60 तास 60 किलोमीटर आणि 3 तास यांचा गुणाकार करा होतो. तर 60 गुणिले 3 केलं साहित्रिका ट्रॅक 180 किलोमीटर, म्हणजे ते अंतर आहे 180 किलोमीटर. आता याच 180 हा कॉन्स्टंट आहे, के आहे, या केचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि आपल्याला लागणारा तास करायचा. म्हणजे इथं आपल्याला लागणार आहे तास माहित नाही, अंतर माहित आहे, अंतर 180 किलोमीटर. याचा अर्थ या 180 किलोमीटरचं अंतर काढत असताना आपण यानं याला भागलं, म्हणजे किलोमीटरला वेगानं भागलं, तर तुम्हाला तास मिळणार आहे. म्हणजे बघा, आपण 180 किलोमीटर डिवाइडेड बाय 80 किलोमीटर पर आवर्स हे त्याचं तास मिळणार आहे. तर 0 ने 0 गेलं तर 2 चौक 8 2 9 18 म्हणजे 9/4, तर 9 ने 4 4 1 4 4 2 8 राहिला 1 पॉईंट घेतला, 4 2 8 मधून 1 राहिला, 0 घेतला की पॉईंट आला, नंतर 4 2 8 तर 2 राहिलं, परत 0 घेतलं, 4 5 20 म्हणजे 2.25 तास. म्हणजे ते अंतर कापायला आपल्या 2.25 तास इतका वेळ लागला. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात. अशा प्रकारचे प्रश्न तर आपल्याला समजले की हा इन्व्हर्स व्हेरिएशनचा एक्झाम्पल आहे, इन्व्हर्स व्हेरिएशनच्या प्रकारचा हा एक्झाम्पल आहे. तर इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये दोन्हींचा गुणाकार कॉन्स्टंट असतो हे जर समजलं तर अशा प्रकारचे प्रश्न आपण इजी सोडवू शकतो. तर पाहूया अशा प्रकारचे काही प्रश्न जे साध्या पद्धतीचे आहेत, जे इक्वेशन वापरून आपण कसे करायचे ते आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. तर पाहूया आपण यामध्येच सिंपल प्रकारचे काही एक्झाम्पल. मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस, समजा एक काम करणारा ठराविक मजूर लागतील. बघा, मजुरांची संख्या, मजुरांची संख्या त्याला मी म्हणलं एन म्हणलं, आणि लागणारे दिवस त्याला मी डी म्हणलं. आता मजुरांची संख्या, लागणारे दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे, यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे, त्याला आपण इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणतो. आता ह्याच्यामध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन असेल. आता सगळ्यात महत्वाचं आहे की मजुरांची संख्या आणि दिवस, मजुरांची मागाशी जसं सांगितलं मजुरांची संख्या वाढली की दिवस कमी होणार आहे, आणि मजुरांची संख्या कमी झाली की दिवस वाढणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. आता हे कशा पद्धतीने लिहायचं आहे बघा, सिम्बॉलमध्ये कसे लिहायचं ते बघा. लक्षात घ्या, मजुरांची संख्या आणि दिवस यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे, इनवर्स व्हेरिएशन आहे. याचा अर्थ एन अल्फा 1/d, मजुरांची संख्या आणि दिवस यांच्यामध्ये इनवर्स व्हेरिएशन आहे. ते आपण लिहितो कसं, कॉन्स्टंट लिहिताना एन इज इक्वल टू के अपॉन डी, इथं आहे के आला होता कॉन्स्टंट, त्याला स्थिरांक म्हणतात. म्हणजे के काढायचं असेल, के हा स्थिरांक काय असेल, तर एन मल्टिपल बाय डी, एन आणि डी म्हणजे मजुरांची संख्या आणि दिवस यांचा गुणाकार केला की आपला कॉन्स्टंट मिळतो. आणि या कॉन्स्टंट मध्येच आपण के ची किंमत घातली की आपलं समीकरण म्हणतं, समीकरण आपला के इज इक्वल टू एन मल्टिपल बाय डी, और किंवा एन इज इक्वल टू के अपॉन डी, या समीकरण ह्याला म्हणतात इक्वेशन. आणि या इक्वेशनचा वापर करून आपल्याला पुढच्या संख्येचं सुद्धा करता येते. म्हणजे आपण हा दुसरा प्रकार बघितले की मजुरांची संख्या आणि दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असेल, तर आपण कसं सिम्बॉलमध्ये लिहायचं ते. आता अशा प्रकारचे काही एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, किंवा आपण एक वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल घेऊ, जेणेकरून आपल्याला तो त्या प्रकारचे एक्झाम्पल कोणत्या पद्धतीने सोडवायचे असतात हे जे आपल्याला थोडीशी आयडिया येईल. कारण एक एक्झाम्पल ज्यावर आपण स्टेप बाय स्टेप सोडवत जाईल त्यावेळेस आपल्याला त्या सगळ्या इन्व्हर्स व्हेरिएशनचे जे काही नियम्स आहेत ते आपल्या पटकन लक्षात येऊ शकतात. तर पाहूया आपण
यातलाच काही एक्झाम्पल, यातले आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन जे कोणत्या पद्धतीने सोडवायचे असतात ते आपल्याला पाहणार आहोत. तर बघूया आपण आता पाहूया यातले एक्झाम्पल आहे. इफ एम इज अ इनवर्स व्हेरिएशन एज एन देन कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. एम आणि एन दिलाय 10 आणि 6 ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कोणत्याही सारणीमध्ये तुम्हाला अशा म्हणजे कम्प्लीट टेबल काय असेल, ह्या अक्कन टेबलमध्ये दोन संख्या दिलेली असतात म्हणजे एम आणि एन ह्या संख्या दिलेल्या असतात असं कुठेतरी एका ठिकाणी असतं की एम आणि एन दोन्ही संख्या येतात. याचा वापर याचा आधार घेऊन आपला कॉन्स्टंट काय असतो आणि हाच कॉन्स्टंट आपण प्रत्येक ठिकाणी वापरत असतो. आता इथं एम इज इनवर्स व्हेरिएशन, बघा एम आणि एन ही इनवर्स व्हेरिएशन आहे, व्यस्त चलनाचं एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण पहिल्या सगळ्यात महत्वाचं पहिला आपण सोडवायचा आहे, पहिल्यांदा एक नंबर सोडवू नंतर दोन नंतर तीन नंतर चार. एक नंबर सोडवताना त्यात एम इज इनवर्स व्हेरिएशन एज एन आहे, याचा अर्थ एम इज अल्फा 1/n आहे, म्हणजेच एम इज इक्वल टू के अपॉन एन, के इज अ कॉन्स्टंट, के इज इक्वल टू एम मल्टीपल बाय एन. आता एम मल्टीपल बाय एन ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, हे इक्वेशन सुद्धा असत आणि कॉन्स्टंट ह्याच्यावरच काढत असतो. आता इथं एम इज इक्वल टू 10 अँड एन इज इक्वल टू 6 आहे. एक नंबरचे एक्झाम्पल एम आणि एन दिलाय, एम 10 आहे 6 एन आहे. आता कॉन्स्टंट काढाय के इज इक्वल टू 10 × 6 म्हणजे के इज इक्वल टू 10 × 60 म्हणजे के मिळाला 60. आता इक्वेशन ने आलं, इक्वेशन इज इक्वल टू इक्वेशन आहे 60 इज इक्वल टू एम गुणिले एन, हे झालं इक्वेशन. 60 = m × n हे झालं इक्वेशन. आता या इक्वेशनचा आधार घेऊन आपल्याला एम आणि एन ह्या दोन्हींची किमती काढायचे. आता दोन नंबर मध्ये बघा, दोन नंबरच्या ब्लॉक मध्ये बघितलं 15 m = 15 आहे, एम बरोबर 15 आहे अँड एन इज इक्वल टू काढायचं आहे, म्हणजे एन माहित नाही आपल्याला एन काढायचं आहे, एन बरोबर 15 असेल तर एन काढायचं आहे. इक्वेशन आहे 60 इज इक्वल टू एम मल्टीपल बाय एन, म्हणजे 60 एम ची किंमत 15 आहे मल्टीपल बाय एन. आता एन काढायचं आहे म्हणजे हे 15 गुणाकारामध्ये एकने गेले की 10 होणार आहे, म्हणजे 60/15 = n म्हणजे मला एन ची किंमत काय आहे 15 × 15 = 60 म्हणजे एन बरोबर 4. म्हणजे जर एम बरोबर 15 असेल तर एन बरोबर 4 असणार आहे, एन बरोबर 15 असेल तर एन बरोबर 4 असणार आहे. म्हणजे इथं असणार आहे हे 15 m असेल तर इथं 4 n असणार आहे. आता बघूया त्यातला तीन नंबरचा प्रश्न. तीन नंबर मध्ये दिलाय म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर मध्ये आहे, एम आपल्याला काढायचा आहे अँड एन इज इक्वल टू 12 दिलाय. इक्वेशन आहे ते 60 = m × n म्हणजे 60 = m काढायचं म्हणून एम आहे तसाच एन दिलाय 12 म्हणून 12 हे गुणाकार एक देईल की 12 म्हणजे 60/12 = m 12 × 12 = 60 म्हणजे m = 5 म्हणजे जर एम एन बरोबर 12 असेल तर m = 5 असणार आहे. हे तीन नंबर. आता शेवटचं बघा चार नंबरचं. जर एम बरोबर 20 असेल तर एन इज इक्वल टू हाफ मच. इक्वेशन आहे 60 = m × n म्हणजे 60 = m दिला 20 × n 20 गुणाकारामध्ये इकडे 10 60/20 = n 0 × 0 घडलं 2 × 2 × 3 = 6 म्हणजे एन इज इक्वल टू 3 म्हणजे एन बरोबर 3 आलं. म्हणजे एम बरोबर जर 20 असेल
तर एन बरोबर किती असणार आहे, 3 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं असणार आहे 3 आणि इथं असणार आहे 5. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न या पद्धतीने सोडवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला या सारणीमध्ये कम्प्लीट सारणीमध्ये टोटल या टेबल्समध्ये आपल्याला दोन पर्यायामध्ये म्हणजे एम आणि एन या इनवर्स व्हेरिएशन किंवा सम प्रमाण असू दे, कुठलंही प्रमाण असेल, कुठल्या व्हेरिएशनचं असू दे, त्याच्यामध्ये एक आपल्याला किंमत दोन्हीची किंमत दिली असते, त्या दोन्हीच्या किमतीचा आधार घेऊन आपल्याला कॉन्स्टंट करायचा, त्या कॉन्स्टंट इक्वेशन तयार करायचं आणि त्याच इक्वेशनचा वापर करून इतर जे रिकामी जागे आहेत त्या पूर्ण करायला त्याचा उपयोग करायचा आहे. तर पाहूया अशाच प्रकारचे काही प्रश्न. आता बघा यातलं दोन नंबरचं एक्झाम्पल जे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. इफ ए व्हेरियस इनवर्सली ऍज बी देन कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. म्हणजे ए आणि बी, ए आणि बी याच्यामध्ये इनवर्स व्हेरिएशन आहे म्हणजे व्यस्त चलन आहे, तर व्यस्त चलन असेल तर आपल्याला बाकीचे जे टेबल आहे जे टेबल तयार केलं आहे ते बाकीचे जे इक्वेशन आहेत त्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला यामध्ये किमती घालायची, म्हणजे ए ची किंमत दिली असेल तर बी ची किंमत घालायची, बी ची किंमत दिली असेल तर ए ची किंमत आणि किंवा त्याचा ए गुणिले बी मल्टिप्लिकेशन द्यायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं इनवर्स व्हेरिएशन आहे हे आपल्याला माहित आहे, पण आपण पाहिजे इनवर्स व्हेरिएशन म्हणून आपण त्याचे कॉन्स्टंट इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे ए व्हेरियस इनवर्सली ऍज बी, म्हणजे ए अल्फा वन अपॉन बी, म्हणजे ए वाढला की बी कमी होतो, ए कमी झाला की बी वाढतो, म्हणजे ए इज इक्वल टू के अपॉन बी, म्हणजे के इज इक्वल टू ए मल्टिपल बाय के इज इक्वल टू ए मल्टिपल बाय बी. इथं कॉन्स्टंट आहे के आणि इथं इक्वेशन तयार होत. आता इथं ए बरोबर 6 आहे एक्झाम्पल नंबर 1 मध्ये, ए बरोबर 6 आहे आणि बी बरोबर 20 आहे, म्हणून किमती करायच्या के बरोबर 6 × 20 म्हणजे 6 × 12 = 120, म्हणजे के बरोबर 120 आलं. इक्वेशन काय आलं, 120 बरोबर ए मल्टिपल बाय बी, हे आलं इक्वेशन. आता या इक्वेशनचा वापर आपल्याला करायचा आहे 120, ए गुणले बी बरोबर 120 या इक्वेशन वापर करायचा आपला बाकीचे एक्झाम्पल सोडवायचे. आता दोन नंबरचे एक्झाम्पल आहे, ए बरोबर जर 12 असेल तर बी बरोबर किती. इक्वेशन आपलं आहे, इक्वेशन आहे 120 बरोबर ए मल्टिपल बाय बी, ए आणि बी चा गुणाकार 120 कारण कॉन्स्टंट आपल्याला 120 आला. इथं ए ची किंमत आहे 12, म्हणजे 120 बरोबर 12 × b, हे 12 इकडे भागाकारामध्ये कारण इकडे गुणाकारामध्ये भागा झालं, म्हणजे 120 × 12 = b आलं. 12 × 12 म्हणजे 0 = 10, म्हणजे बी बरोबर आले किती, 10. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर ए बरोबर 12 असेल तर बी बरोबर 10 असणार आहे, त्यांच्या दोघांचा गुणाकार 12 × 120 म्हणजे ए गुणिले बी बरोबर 120 असणार, कारण कॉन्स्टंट 120 असत. म्हणजे जेवढा ए 12 असेल तेव्हा बी 10 असणार आहे आणि ए गुणिले बी 120 असणार. आता पाहू आपण दोन नंबरचं, तीन नंबरचं. ए बरोबर 15 असेल तर बी बरोबर काय. इक्वेशन आपलं आहे 120 बरोबर ए गुणिले बी, 120 बरोबर ए ची किंमत 15 आहे गुणिले बी काढायचं आहे, गुणाकार इकडे इकडे भाग करणार, 120 × 15 = b आहे. 120 ला जर 15 ने भागलं, 15 × 15 = 23 म्हणजे बी बरोबर 8 येणार, म्हणजेच ए गुणिले बी, म्हणजे जर ए बरोबर 15 असेल तर बी बरोबर 8 असणार आहे, म्हणजे ए गुणिले बी बरोबर 120 असणार आहे.
15 ते 20 अंश म्हणजे जेव्हा ए 15 असेल तेव्हा बी 8 असणार आहे आणि ए गुणिले बी 120 असणार आहे. आता पळा यातलाच 4 नंबरचा प्रश्न, त्याच्यामध्ये एच किंमत काढायची आहे, आपल्याला बी बरोबर 4 दिलंय, इक्वेशन आहे 120 बरोबर ए मल्टिपल बाय बी, म्हणजे 120 बरोबर एच किंमत काढायची आहे, बी बरोबर 4 आहे, म्हणजे हे गुणाकार इकडे भागाकार होणार, म्हणजे 120/4 बरोबर ए होणार, 4 × 4 = 12 म्हणजे 30, म्हणजे ए बरोबर 30 असणार. म्हणजे जर ए बरोबर म्हणजे बी बरोबर 4 असेल तर ए बरोबर 30 असणार आहे, म्हणजे ए मल्टिपल बाय बी म्हणजे 120 असणार, म्हणजे कॉन्स्टंट हा 120 झाला प्रत्येक ठिकाणी, म्हणजे 120 इथं असणार आहे आणि इथं असणार आहे. जर बी 4 असेल तर ए आहे ते ए 30 असणार आहे, म्हणजे 3 × 4 = 12 120, म्हणजे ए गुणिले बी बघायला देतो मित्रांनो, ए गुणिले बी 120 आहे, ए गुणिले बी 120 आहे, 120 आहे, 120 आहे, म्हणजे ए गुणिले बी म्हणजे कॉन्स्टंट हा कधीही चेंज होत नाही, प्रत्येकाचा कॉन्स्टंट एक सारखाच असतो, कॉन्स्टंट इक्वल असेल त्यामुळे आपल्याला इथली किंमती आपल्याला काढता येतात. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सोडवायचे असतात, तर पाहूया अशाच प्रकारचे काही प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये आहे, तो क्वेश्चन आहे एफ इनवर्स व्हेरिएशन 1/d² म्हणजे एफ आणि डी ह्याच्यामध्ये इनवर्स व्हेरिएशन आहे, पण एफ आणि डी त्याचा डी चा वर्ग आहे हे माहित असणं अत्यावश्यक आहे. फेर डी इज इक्वल टू 5, एफ इज इक्वल टू 18, जर असा असेल डी बरोबर 5 असेल आणि एफ बरोबर 18 असेल तर हेच एफ डी बरोबर 10 तर फाइंड एफ, आणि जे दिलंय इफ एफ इज इक्वल टू 15 द फाइंड डी. आता ह्याच्यावरून आपल्याला या पहिल्या स्टेटमेंटवरून ह्याच्यावरून याच्यावरून आपल्याला कॉन्स्टंट काढता येतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणत्या प्रकारचं व्हेरिएशन आहे आपल्याला समजते, हे इनवर्स व्हेरिएशन आहे, म्हणजे एफ इनवर्स अपॉन 1/d², म्हणजे एफ इज इक्वल टू के अपॉन डी स्क्वेअर, म्हणजे कॉन्स्टंट आहे एफ मल्टिपल बाय डी स्क्वेअर, म्हणजे याच्यावरून आपला कॉन्स्टंट काढता येतो आणि या कॉन्स्टंटचा वापर करून आपल्याला बाकीचे एक्झाम्पल सोडवता येतात. आता बघा, कॉन्स्टंट के इज इक्वल टू एफ आहे ते 18 आहे आणि डी आहे ते 5 आहे, म्हणजे 5 चा वर्ग माहिती असणं नुसता दिले नाही, डी 5 आहे तर डीचा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग, म्हणजे 18 × 5 = 25 हे माहित पाहिजे. जर 18 × 25 केलं, 5 × 8 = 200 म्हणजे 0 × 4 = 2 25 × 25 = 20 25 × 20 = 45 म्हणजे के आपला आलाय कॉन्स्टंट आहे तो 450 आहे. इक्वेशन काय असू शकतं, तर इक्वेशन आहे 450 इज इक्वल टू एफ मल्टिपल बाय डी स्क्वेअर, हे इक्वेशन आहे. आता या इक्वेशनचा वापर करून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे आहे. त्यातलं एक नंबरचं एक्झाम्पल आहे बघा, इफ डी इज इक्वल टू 10 फाइंड एफ, इक्वेशन आहे लिहायचं, इक्वेशन आपल्याला आहे 450 बरोबर एफ गुणिले डी स्क्वेअर, म्हणजे 450 बरोबर एफ काढायचं, म्हणून एफ आहे तसाच मल्टिपल बाय डी, म्हणजे 10 चा वर्ग, डी हा 10 आहे 10 चा वर्ग, म्हणजे 450 बरोबर एफ मल्टिपल बाय 10 चा वर्ग, 10 × 100 म्हणजे गुणाकार केले की भागाकार होणार, म्हणजे 450/100 बरोबर एफ आला, म्हणजे ह्या 0 ला 0 गेलं इथं 10 आहे, म्हणजे 45/10 बरोबर एफ आलं, म्हणजेच एफ बरोबर 4.5. म्हणजे जर डी बरोबर 10 असेल तर एफ बरोबर 4.5 असणार आहे. हे आपल्याला याचा आधार घेऊन कॉन्स्टंट काढला आणि इक्वेशन तयार केलं आणि याच्या आधारावर आपल्याला ही किंमत मिळू शकली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचे कॉन्स्टंट घेतल्यानंतर कशा प्रकारचा वापर करायचा तो. आता 2 नंबरचे एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये एफ इज इक्वल टू 50 आहे आणि फाइंड डी, आपल्याला डी कॉन्स्टंट काढायचा. आता इक्वेशन आहे
इक्वेशन आहे 450 बरोबर एफ गुणले डी स्क्वेअर. आता एफ 50 द्यायचं, एफ 50 द्यायचा म्हणजे 450 बरोबर 50 गुणिले डी स्क्वेअर आहे. डीचा वर्ग आहे, आपल्याला डी काढायचा, डीचा वर्ग काढायचा नाही. म्हणजे 450 हे गुणाकार केले की भाग होणार 450 भागिले 50 बरोबर डीचा वर्ग. हे पाच हे शून्य आहे, शून्याला शून्य गेलं, पाच एक पाच, पाच नव्हे 45 म्हणजे 9 बरोबर डीचा वर्ग. मला डी काढायचा नुसता, म्हणजे वर्गमुळात 9 करायचा. याचा वर्ग काढला की तो वर्गमूळ होत, म्हणजे डी बरोबर कोणाचं वर्गमूळ 9 आहे तर 3 वर्गमूळ, 9 वर्गमूळ 3 आहे, 3 वर्ग 9 आहे, म्हणजे डीची किंमत आली 3. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर एफ जर 50 असेल त्यावेळेला डी हा 3 असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे जर तुम्हाला क्वेश्चन्स आले तर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणत्या प्रकारचं चलन आहे हे समजलं पाहिजे. व्यस्त चलन असेल तर त्याचा कॉन्स्टंट काढताना त्या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा, आणि समचलन असेल तर कॉन्स्टंट काढायचं असेल तर त्या दोन संख्येचा भागाकार करायचा. आणि जर तुम्हाला कॉन्स्टंट समजला, समीकरण तयार करता आलं, तर त्याचा वापर करून आपण इतर गोष्टी, म्हणजे डी दिला असेल तर एफ काढू शकतो, एफ दिला असेल तर डी काढू शकतो. तर आपण तोच कॉन्स्टंट, तेच इक्वेशन वापरून आपण केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये येऊ शकतात. उदाहरणार्थ तुमचे एनएमएस परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, नवोदयची परीक्षा असेल, किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षेमध्ये असेल, तर अशा प्रकारचे इन्वर्स व्हेरिएशन जे एक्झाम्पल आहेत, व्यस्त चलनाचे एक्झाम्पल हे परीक्षेला येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला चलन समजले पाहिजे. जे तुम्हाला सांगितलं मी मगाशी, पहिल्यांदा आपण जे बघितलं चलन, आता बघा इथं एक्स अल्फा वाय आणि एक्स अल्फा वन अपॉन वाय, हे आहे समचलन आणि हे आहे व्यस्त चलन. हे मधला जर फरक समजला आपला, अशा प्रकारचा जर आपल्याला फरक समजला, तर कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल काढू शकतो. ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट काढताना ह्या दोघांचा भागाकार करायचा एक्स अपॉन वाय, आणि इथं कॉन्स्टंट काढताना दोघांचा गुणाकार करायचा एक्स गुणिले वाय. हेच नुसतं इक्वेशन, हेच कॉन्स्टंटचं आहे, हे सुद्धा इक्वेशन आहे. हे कॉन्स्टंट काढता जातो आपण केच मध्ये, जर ह्याच्यापासून काढतो आणि इक्वेशन ह्याच्यावरच तयार होत असतं. म्हणजे विद्यार्थी, हे दोन समीकरण तुम्हाला, हे दोन समीकरण जर समजली तर समचलन आणि व्यस्त चलन याच्या कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.